नमस्कार नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिरदेव जन्माची कथा सत्ययुगामध्ये नारदपूर नावाचे एक राज्य होते तेथे -ते ध्रुवाईत राजा राज्य करीत होता एके दिवशी सकाळी राजा देवपूजा करण्यासाठी नित्याप्रमाणे आपल्या देवघरात गेला तेव्हा एक कुलूबंद सोन्याचा पेटारा जमिनीतून वर आलेला त्याला दिसला लागलीच राजाने राज्याच्या सोनाराला बोलावून घेतले व त्या पेटीचे कुलूप काढायला सांगितले सोनाराने कुलूप काढले तर त्या पेटीमध्ये एक सुंदर कन्या असल्याची दिसून आले राजाने त्या कन्येला उचलून घेतले व स्वतःच्या मुलीप्रमाणे त्या बाळाचे संगोपन करण्याचे ठरविले येथे काही ओव्यामध्ये व कथांमध्ये ध्रुवाईत राजाला शेत नांगरताना नांगराच्या फळाला लागून सोन्याची पेटी लागली व त्यात मुलगी सापडली असा उल्लेख येतो राजा ध्रुवायताने त्या मुलीचे नाव गंगा सुरावंती असे ठेवले आता राजकन्या गंगा सुरावंती राजाच्या राजवाड्यात दिसामासाने वाढू लागली धूळ मातीत खेळणारी सुरावंती आता उपवर झाली आणि राजाला मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली राजाने मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू केले सुरावंतीने तेव्हा लग्नाला नकार दिला आणि अट्टिंग्या वनाला किरदार साडीला सात ताला माडी बांधून यायला सांगितली ईश्वर भक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्याचा निश्चय सांगितला मुलीचे शब्द ऐकून राजाला काय बोलावे सुचे ना त्याने सुरावंतीला तऱ्हेने समजावयाचा प्रयत्न केला पण सारे व्यर्थ मुलीच्या हट्टापुढे काही चाले ना तेव्हा राजाने राज्यातील सुतार व गवंड्यांना बोलावून घेतले बोरी बाबळी चिंच जांभळीच्या लाकडापासून बाया नावाची माडी अट्टिंग्यावनाला बांधण्याची आज्ञा केली सात ताला माडी बांधून पूर्ण झाली राजाने सुरावंतीला बोलावले आणि अट्टिंग्यावनाला मेणापालखी रथ घोडा जाऊन सात ताला माडी बघून येण्यास सांगितले तेव्हा सुरावंती म्हणाली बाबा तुमचा रथ घोडा मेनापालकी मला काही नको मी सात ताला माडीला चालत जाईन पुन्हा राजवाड्याला नाही यायची मला फक्त चांदीचे ताट सोन्याची वीट आणि रिंगणीचा काटा या तीनच वस्तू द्या मुलीच्या मागणीप्रमाणे राजाने या तीन वस्तू हजर केल्या आणि एके दिवशी उगवती वेळेला सर्वांचा निरोप घेऊन राजवाडा सोडून सुरावंती सात ताला माडीला निघाली राजाची राजकन्या गंगा सुरावंती आता रथ घोडा मेनापालखी दासदासी राजवैभव सोडून सात ताला माडीला आली सात ताला माडीला आल्यानंतर माडीच्या बाहेर राहूनच सुरावंती माडी निहाळू लागली तेव्हा आजूबाजूच्या दाट झाडीत काही वानरीनी आपल्या पिलांना पोटाला बांधून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होत्या ते पाहून सुरावंती काळजीच्या सुरात एका वानरीनेला म्हणाली अगं वानरिण बाई पोर पोटाला बांधून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतेस पोरचं पोट सुटलं आणि खाली पडलं तर मरून जाईल बिचारं सुरावंतीचे बोलणे वानरिणीला झोंबले ती वानरीन म्हणाली माझं एक बाळ मेलं तर मी पुन्हा दुसऱ्याला जन्माला घालीन पण तुझ्यासारखी थोडीच वांज राहणार आहे वानरिणीचे शब्द सुरावंतीच्या जिव्हारी लागले सुरावंतीला खूप वाईट वाटले आणि त्या वानरिणीचा रागही आला रागाने लालबुंद झालेली ती सुरावंती म्हणाली बिनपुरुषाचा बिन लग्नाचा बिनपापी पोर जन्माला घालीन तरच नावाची गंगा सुरावंती रागाच्या भरात सुरावंती सात ताला माडीला गेली सूर्याला नमस्कार केला आपले लांब लचक काळेभोर केस सोडले चांदीच्या ताटात सोन्याची विट ठेवली विटेवर रिंगणीचा काटा ठेवला रिंगणीच्या काट्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून सुरावंती तपाला उभी राहिली सुरावंतीच्या तपाने इंद्राचे आसन डगमगू लागले धरणी थरथर कापू लागली कैलासपती शंकराने समाधी सोडली आणि ते पृथ्वी तलावर अवतरले सुरावंतीच्या तपाला कारण विचारायला ते सात ताला माडीला आले तेव्हा सुरावंती म्हणाली मेघाविना धान्य पिकावे कळी विना फळ धरावे तसे मला बिनपुरुषाचे मूल व्हावे असे वरदान मागितले सुरावंतीची इच्छा ऐकून भगवान शंकर म्हणाले इथून तू वनगाईंच्या तळाला निघून जा जन्माच्या वांज काळ्या कपेला गायीचे दूध आण जंबूच्या बेटाला जाऊन सात समुद्रापलीकडील सोनसळी गहू आणि देव कापसाची बोंडे घेऊन ये कपिला गाईच्या दुधापासून तूप काढ सोनसळी गहू धळून त्याच्या पिठाचा दिवा कर त्या देव कापसाच्या बोंडाची वात करून घाल या दिव्याने तू उगवत्या सूर्याला ओवाळ तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल असे वरदान देऊन शंकर कैलासाला निघून गेले भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे आता सुरावंती या तीन वस्तू जमागोळा करण्यास निघाली तीन वस्तू मिळवल्यावर सात ताला माडीला परत येण्यास वाट सापडावी म्हणून वाटेवर ती दगडाच्या लगोऱ्या रचत रचत पुढे निघू लागली चालत वाटा तुरवत सुरावंती वनगायींच्या तळाला आली वनगायींचा तळ पाहिला साऱ्या गायी चरायला वनात गेल्या होत्या या गायींची काहीतरी सेवा आपण केली पाहिजे तरच आपले काम साध्य होईल असा विचार करून सुरावंतीने आपल्या शालूच्या पदराने वनगायींचा तळ स्वच्छ केला आणि जवळच्याच वारुळाच्या आडुशाला जाऊन बसली तिन्ही सांजेला वनगाई तळावर आल्या कोणीतरी आपल्या तळावर चोर लाट पापी चांडाळ आला असावा नाहीतर भद बारा वर्षे कोणी तळ साफ केला नाही तेव्हा त्या चोराला पकडला पाहिजे अशी चर्चा त्या गायी आपसात करू लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तीन पायांची लंगडी गाय तळाच्या राखणीला राहिली आणि बाकीच्या गायी चरण्यासाठी वनात निघून गेल्या ऊन वाढू लागले तसे लंगड्या गायीचा कंठ सुकू लागला भूक तहानेने व्याकुळ झालेली ती गाय तळाभोवतीचा तीन घास चारा खाऊन जवळच्याच डबक्यावर पाणी प्यायला गेली सुरावंतीने या संधीचा फायदा घेऊन आपल्या शालूच्या पदराने वनगाईंचा तळ साफ केला आणि पुन्हा गुत्तीमावाला येऊन बसली लंगडी गाय तळावर परतली कोण चोर चिलाट येऊन तळ साफ करून गेला चोर सापडला नाही याचे त्या गाईला खूप वाईट वाटले परत दुसऱ्या दिवशी एका डोळ्याने आंधळ्या गाईला तळाच्या राखणीला ठेवून वनगाई चरायला निघून गेल्या उन्हाच्या भरात गाईचा कंठ सुकू लागला भुकेने तहानेने व्याकुळ झालेली गाय तळाभोवतीचा तीन घास सारा खाऊन जवळच्या झबक्यावर पाणी प्यायला गेली सुरावंतीने पुन्हा मौका साधला त्या दिवशीही गायींना चोर सापडला नाही पुढच्याच दिवसाला जन्माची वांस काळी कपिला गाय तळाच्या राखणीला राहिली साऱ्या वनगाई चरायला निघून गेल्या आता दिवस वर चढू लागला त्या कपिला गायीने विचार केला मी असा पहारा ठेवला तर मला चोर सापडणार नाही तेव्हा ती काळी कपिला गाय जमिनीवर आडवी झाली पाय पोटाजवळ घेतले जमिनीवर शेंगे टेकवली आणि मरून पडल्यासारखी तळावर पडून राहिली गाय मेलेली पाहून कावळे येऊन टोचा मारू लागले वारुळाआड बसलेल्या सुरावंतीने गाय मरून पडल्याची पाहिली ज्या गायीच्या दुधासाठी एवढा आटापिटा केला ती गाय मरून गेली हे पाहून सुरावंती उठली आणि त्या गायीच्या गळ्याला पडून हुंदके देऊन रडू लागली कपिला गाईला कळून चुकले ही कोणी चोरचिलाट पापी चांडाळ नसून कोणीतरी सत्वधारी स्त्री आहे तेव्हा ती कपिला गाय जागेवर उठून बसली आणि सुरावंतीला रडण्याचे कारण विचारले सुरावंतीने सारी हकीकत सांगितली सुरावंतीची हकीकत ऐकून काळी कपिला गाय म्हणाली मी तर जन्माची वांज मी तुला काय दूध देणार पण असेल तुझं सत्व तर मार माझ्या पाटीवर थाप आणि बस माझ्या कासेला पाना फुटला तर घे दूध काढून तेव्हा सुरावंती म्हणाली तुझ्या दुधाची आता मला गरज नाही येथून परतून सात ताला माडीला निघून जाईन शालूच्या पदराने पालवीन तेव्हा वाऱ्याचा उतारा तुझ्या कानी लागेल त्या वाऱ्याच्या उतार्यासरशी चरत्याला घास सोडून शेपटीचा गोंडा उभा करून सात ताला माडीला निघून ये असे वचन घेऊन सुरावंतीने कपिलागाईचा निरोप घेतला आणि ती जंबूच्या बेटाला जायला निघाली चालत वाट तुडवत दगडाच्या लगोऱ्या वाटेवर रचत बेटाला सुरावंती पोचली तेव्हा भर दुपार झाली होती विश्रांतीसाठी सुरावंती एका झाडाच्या सावलीला बसली आणि थोडी निद्रा घ्यावी म्हणून तिथेच आडवी झाली थोड्या वेळानंतर तिने झाडावरच्या डोलीत पक्ष्यांची पिले चिवचिव करताना ऐकली तिने डोळे उघडले तेव्हा झाडाच्या बुंद्यावर एक भला मोठा साप चढताना पाहिला तो साप झाडाच्या डोलीतील गरुड पक्ष्यांच्या पिलांना खायला निघाला होता सुरावंतीने निजलेल्या जागेवरूनच हात पुढे केला आणि त्या सापाच्या शेपटीला धरून खाली ओढला त्या सापाची चुंबळ केली आपल्या उशाला ठेवली आणि सुरावंती पुन्हा निद्राधीन झाली सांजवेळेला गरुड पक्षी पिलांसाठी चारा घेऊन घरटाकडे परत आली पिलांना चारापाणी घालू लागली पण पिले चारा खाईनात पिलांनी घडला प्रकार आपल्या माता पित्यांना सांगितला गरुडाची जोडी सुरावंतीजवळ येऊन उतरली त्यांनी सुरावंतीचे आभार मानले आणि एवढ्या दाट अरण्यात येण्याचे कारण विचारले सुरावंतीने सारी हकीकत सांगितली सुरावंतीची हकीकत ऐकून गरुडाची जोडी म्हणाली आम्ही पिलांना चारा आणण्यासाठी दररोज सात समुद्राच्या पलीकडे जातो मोती पोळे बाजूला सारून सोनसळी घऊ वेचतो घरट्यात पिलांना अंतरण्यासाठी कापसाची बोंडे आणतो तेव्हा या वस्तू आता तुम्हाला ताबडतोब आणून देतो तेव्हा सुरावंती म्हणाली तुमच्या वस्तूंची आता मला गरज नाही येथून निघून मी सात ताला माडीला जाईन शालूच्या पदराने पालवीन तेव्हा वाऱ्याचा उतारा तुमच्या काणी लागेल त्या वाऱ्याच्या उतार्यासरशी चरत्याला घास सोडून शेपटीचा गोंडा उभा करून सात ताला माडीला निघून या असे वचन घेऊन सुरावंतीने गरुडाच्या जोडीचा निरोप घेतला दगडांच्या लगोऱ्यांच्या मागाने ती सात तालामाडीला परत आली भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे सात माडीच्या मधाला ती उभी राहिली आपल्या शालूचा पदर पालवला तसा वाऱ्याचा उतारा कपिला गाईच्या आणि गरुडाच्या जोडीला लागला चरत्याला घास सोडून शेपटीचा गोंडा उभा करून कपिला गाय आणि गुरुडाची जोडी सात ताला माडीला हजर झाली गरुडाच्या जोडीने आणलेला सोनसळी गहू आणि देव कापसाची बोंडे सुरावंतीने पदरात घेतली कपिला गायीच्या पाठीवर थाप मारली आणि कासेला हात घातला जन्माचा वांज कपिलागाईला पान्ना फुटला आणि हातात घेतलेली झारी दुधाने भरून गेली सुरावंतीने दूध तापून विरजन लावले ताक घुसळून लोणी काढले आणि तूप कडवले सोनसळी गहू दळून पीठ केले कणिक मळून कणकेचा दिवा केला देवकापसाच्या बोंडातून कापूस काढला आणि वाती वळल्या आणि दिवा तयार केला सुरावंती प्रातकाळी उठून शुचरीभूत झाली दिवा लावला आणि ती सूर्याला ओवाळण्यासाठी माडीच्या मधाला आली नुकतंच तांबडं फुटलं होतं प्रकाशाचा गोळा वर येत होता सुरावंतीनं त्या दिव्यानं सूर्याला ओवाळलं आणि पुत्ररत्नाची कामना केली सूर्यदेव प्रसन्न झाले आणि उगवतीच्या किरणात न्हालेली गंगा सुरावंती गर्भवती झाली सुरावंती आता आनंदात सात ताला माडीला राहू लागली दिवसेंदिवस गर्भ पोटात वाढत होता सुरावंतीला सात ताला माडीला जाऊन बरेच दिवस झाले तिचा हालहवाला कळावा म्हणून ध्रुवाईत राजाने आपल्या चार दासींना सात ताला माडीला पाठवले येथे काही ओव्या व कथांमध्ये ध्रुवाईत राजा संन्यास घेऊन वनात गेला व त्याचा मुलगा राज्य करू लागला असा उल्लेख येतो पण पुढचा कथाभाग सारखाच येतो सुरावंतीला भेटून दासी राजवाड्याला परत आल्या आणि सुरावंतीला दिवस गेल्याचे राजाला सांगितले बिनलग्नाची लेख गरोदर असल्याचे ऐकून राजाला धक्का बसला मुलीने आपल्या कुळाला कलंक लावला तेव्हा तिच्या पोटात वाढणारं पाप मारून टाकण्याचं राजानं ठरवलं त्याप्रमाणे राजाने विष कालवलेल्या पदार्थांचे डोहाळे जेवण केले व दासींकडून ते लेकीला पाठवून दिले पण पोटातल्या बाळाला हे कळालं होतं सुरावंती बापाने पाठवलेले डोहाळे जेवण आनंदाने जेवू लागली पोटातील बाळ सुरावंतीच्या गळ्यापाशी येऊन विषाचा घास आपण खाऊ लागले चा आणि चांगला घास आईच्या पोटात ढकलू लागले विषाचे जेवण जेवणसुद्धा सुरावंतीला काही झाले नाही सुरावंतीने बापाने पाठवलेले डोहाळे जेवण आनंदाने जेवले उरलेले जेवण मांजराने खाल्ले आणि ते मांजर मरून पडले सुरावंतीने ते विषाचे जेवण नदीत सोडले विषाचे जेवण खाऊन नदीतील मासे मरून पडले नदीला याचा राग आला नदीने सुरावंतीला शाप दिला माझ्या पोरांना विषाचं जेवण घालून मारलंस माय लेकरांची ताटातूट केलीस तू जन्म दिल्याबरोबर तुझी आणि तुझ्या लेकराची सुद्धा ताटातूट होईल सुरावंतीने शापवाणी ऐकली तिला खूप वाईट वाटले ती सात माडीला परत आली दिसामासाने सुरावंतीच्या पोटात बाळ वाढू लागले नऊ महिने नऊ दिवस भरू लागले ध्रुवाईत राजा बाळाला मारण्याच्या योजना आखतच होता त्याप्रमाणे राजाने लेकीच्या बाळंतपणासाठी सात तलामाडीला चार सुईनी पाठवल्या आणि बाळाला ठार मारण्याची आज्ञा केली राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या सुईने सुरावंतीच्या बाळंतपणासाठी आल्या गंगा सुरावंतीचे आता दिवस भरले सुईनी सुरावंतीच्या शेजारी बसल्या आणि बाळाच्या जन्माची वाट पाहू लागल्या पण सुरावंतीच्या पोटातील बाळ बिनपापी असल्यामुळे ते योनी मार्गाने जन्मणारच नव्हते सुरावंतीच्या पोटातील बाळाने आईच्या कुशीला उजव्या पायाने हलकी लात मारली आणि वैशाख महिन्यातील वद्य चतुर्थीला बिरदेवांचा जन्म झाला येथे काही कथा व ओव्यामध्ये बिरदेव बाळाला मारण्यासाठी सुईनींनी सुरावंतीचे पोट फाडले व बाळाला बाहेर काढले असा उल्लेख येतो अशा प्रकारे गंगा सुरावंतीच्या पोटी बिरदेवांचा जन्म झाला बिरदेवांनी जन्मल्याबरोबर अकराळ विक्राळ रूप धरले त्याला पाहून सुईनी भिवून राजवाड्याला पळून गेल्या नंतर बिरदेव मूळ रूपात येऊन पुन्हा सुरावंतीच्या कुशीत खेळू लागले सात तालामाडीला घडलेला सारा प्रकार सुईनींनी राजाला सांगितला यानंतर गंगा सुरावंतीने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाचे नामकरण बिरप्पा किंवा बिरदेव असे केल्याचे उल्लेख काही ओव्यामध्ये येतात तर मायाक्काला बाळ अट्टिंग्यावनात मिळाल्यानंतर मायाक्काने बाळाचे नामकरण बिरप्पा किंवा बिरदेव असे केल्याचे उल्लेख काही ओव्यामध्ये येतात सुरावंतीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ मारण्याकरता राजाने पुन्हा चार शिपाई शस्त्रे देऊन पाठविली सोबत सोन्याच्या पाळण्याला रेशमी दोरा बांधून दिला आज्ञेप्रमाणे शिपाई सात ताला माडीला आले राजाने बाळाला पाहण्यास मागितले आहे असे सुरावंतीला खोटे सांगितले सुरावंतीचाही विश्वास बसला आणि तिने आपले बाळ शिपायांच्या स्वाधीन केले सोन्याच्या पाळण्यातील बाळाला घेऊन ते शिपाई किरदार झाडीला आले पाळणा खाली ठेवला आणि बाळाला मारण्यासाठी शस्त्रे उगारली पाळण्यातील ते गोंडस लोबस बाळ पाहून त्यांना बाळाला मारण्याचे धाडस होईना निरागस बाळाला मारण्याचं पाप कुठे फेडणार या विचाराने त्या शिपायांनी बाळाचा पाळणा त्या घनदाटवनात एका वटक्या पिंपळाच्या शेंड्याला बांधला शिपाई राजवाड्यास परतले व बाळाला मारून आल्याचे राजास खोटेत सांगितले कैलासपती शंकरांनी हे अंतर्ज्ञानाने जाणून घेतले ते पार्वतीसह अट्टिंग्यावनात आले बाळाच्या रक्षणासाठी पाळणा बांधलेल्या झाडाच्या बुंद्याला इंचू इंगाळ ठेवले पाळण्याच्या शेंड्याला मधाचे पोळे बांधले रागुबणीची जोडी ठेवली आणि बाळाला भूक लागल्यास मधाच्या पोळ्याला टोचा मारून बाळाच्या तोंडात मध पाडण्यास सांगितले पाळण्याच्या वरच्या बाजूला पाच फण्याच्या नागाला सावली धरण्यास सांगितले आणि वाऱ्याच्या झुळकीला पाळणा जोजावण्यास सांगितले अशा प्रकारे बाळाची व्यवस्था लावून शिवपार्वती कैलासाला निघून गेले तर अशी ही बिरदेव जन्माची कथा यानंतर मायाक्का बिरदेवाची भेट कशी झाली मायाक्काने बिरदेवास भाऊ मानला याची कथा माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणास पहावयास मिळेल तसेच या तसे कथेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे आपणास ही कथा आवडली असेल तर अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका